विधान परिषदेच्या पुणे हो ना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी गारगोटी इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात बोलताना नामदार सतेज पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन केलं गारगोटीमधील डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक संकुलात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात बोलताना नामदार सतेज पाटील यांनी सध्या शिक्षण क्षेत्र आव्हानात्मक परिस्थितीतून वाटचाल करत असल्याचं सांगितलं या क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राध्यापक जयंत आसगावकर हे सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीनं अरुण लाड यांच्यासारख्या अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तीला उमेदवारी देत पदवीधरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्धार केला असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राध्यापक जयंत आसगावकर आणि अरुण लाड हे दोघेही सक्षम असल्यानं त्यांना विजयी करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी या मेळाव्यात बोलताना केलं आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे उमेदवार म्हणून प्राध्यापक आसगावकर यांच्या विजयासाठी सर्वांनी ताकदीनं प्रयत्न करावा असं आवाहन केलं शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राध्यापक आसगावकर निश्चित प्रयत्न करतील असा विश्वासही आमदार आबिटकर यांनी व्यक्त केला प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रासमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली खंडेराव घाटगे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे विजयसिंह मोरे प्रकाश देसाई विजय घोलपे डॉक्टर आर डी बेलेकर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष बी एस पाटील डॉ ए ए एम पाटील बबन इंदुलकर संपत कळके के ए देसाई प्रकाश पाटील मिलिंद पांगिरेकर एम एस मोरसकर विजय देसाई यांच्यासह शिक्षक आणि पदवीधर मतदार या मेळाव्याला उपस्थित होते आदमापूर इथंही आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक आणि पदवीधर मेळावा पार पडला या मेळाव्याला शिक्षक आणि पदवीधरांनी प्रतिसाद देत अरुण लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकर यांना निवडून आणण्याचा निर्धार केला